आतमध्ये काय आहे आणि जे मी मागवलं होतं तेच आहे किंवा नाही. व्हिडिओ मी मुद्दामून टाकेल कारण की लोकांनी बघावा आणि त्यातून एक शिकवण घ्यावी. हे बघा, हे गाईज, मी माया अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग असणार आहे अनबॉक्सिंग. मी काही पार्सल मागवलं होतं ऑनलाईन. सोशल मीडिया स्क्रोल करता करता मला एक दिसलं की छान कुर्तीज मिळत आहेत आणि छान पूर्ण सूट मिळत आहे, तर मी विचार केला मागून बघूया. पार्सल खूप दिवसांपासून आलेलं आहे, एक हप्ता झाला असेल पार्सल येऊन, तर विचार केला की आज फायनली ओपन करूया. त्याला माहीत नाही कसं आलं आहे, कारण की त्या पार्सलची किंमत 1000 आहे आणि त्या 1000 मला 3 सूट्स येणार होते, पण ते पार्सल एवढूसं आहे तर त्यामध्ये 3 सूट्स आलेत की नाही आलेत ते बघायचं आहे. तर चला सुरू करूया. हे ते पार्सल आहे. ॲक्च्युली मी मागवलं होतं थर्ड पार्टी जो ॲप असतो किंवा वेबसाईट असते ना त्याच्यावरून मागवलं होतं मी, पण हे मला ॲमेझॉन थ्रू डिलिव्हर झालेलं आहे. तर बघूया याच्या आतमध्ये काय आहे आणि जे मी मागवलं होतं तेच आहे किंवा नाही. तसं नसेल तर माझे पैसे गेले पाण्यामध्ये. नमस्, कुछ अलग ही लग रहा है. तीन कुर्ता मंगाया था, 4 आया माया. सीरियसली कुछ अलग ही भेजा है उन लोगों ने. हे काहीतरी वेगळंच पाठवलं त्या लोकांनी, हे मी मागवलं नव्हतं. 150 वाले माल पाठवले. ओपन करून बघूया, एक तरी चांगलं असेल. म्हणून कधीच या थर्ड पार्टी ॲपवरती विश्वास नाही ठेवायचा. तुम्हाला दाखवते काय गप्पा झाली आता. हे देख काय तो, हे बघा हे कोण झालेलं असं. जो पार्सल मी हातामध्ये घेतलं ना तेव्हाच मला डाऊट आला की हे कसं नसेल. म्हणजे थर्ड पार्टीवाले एवढे कसे काय उघडू बनवू शकतात आणि 1000 पे केले मी आणि हे असं पाठवले त्या लोकांना. काय नाही, त्यांची वेबसाईट आहे माझ्याकडे, बघूया काहीतरी करेल मी. हे बघा, अजिबात नाही. नाही अजिबात नाही. मनचा चेहरा तर पूर्ण असा रागाने लागला. चला, एक तर असं फालतू आलं होतं. म्हणून कधीच या थर्ड पार्टी ॲप्सवरती ना विश्वास नाही ठेवायचा. या 1000 म्हणजे अजून काहीतरी चांगली गोष्ट आली असती. फालतू म्हणजे पूर्ण पैसे पाण्यावर. आता हा व्हिडिओ बनवू की नको बनवू हा पण मला प्रश्न पडला आहे. कोणीतरी घातलेलं आणि ते असं मळकं असं पाठवलेलं आहे आणि हे कोणाला देऊ पण शकत नाही की आता बाहेर कोणाला द्यायचं झालं नाही. हे भगवान, कोणीतरी वापरलेले सेकंड हँड माल या थर्ड हँड माल, हे कोणीतरी वापरलेले कपडे आहे. मला रिटर्न करून टाक. मी बघेन, प्रयत्न करेल. म्हणून थर्ड पार्टी आहे. मग तरी पण टाक. आणि त्यांनी अमेझॉनवरून पाठवलंय. आता काय, फक्त पॅकिंग होता तो. नाही मनोज, ते अमेझॉनचं ते पॅकिंग आहे, फक्त पॅकिंग आहे. ठीक आहे, ओपन नेक्स्ट. मला
राहू द्या आता आपण राहू द्या. आणि हा कसला माल पाठवला त्या लोकांनी, कोणत्या जमान्याचा आणि काय हे सगळे सगळं निघालेले आहे. असं यूज प्रोडक्ट्स आहे. नाही मला बघायचं पण नाही आता. पार्टी वेअर तुझ्यासाठी पार्टी ड्रेस घालतो. तुझा बर्थडेचा गिफ्ट झाला मनोज. नवीन वाटतोय थोडासा. हा ठीक आहे. तो पहिला तर फाटलेला पाठवलाय अक्षरशः. ते किती घाण दिसतो तो. राहू दे राहू राहू दे तू लवकर काढते. खानेडा दिसतोय. बैठे बैठे करते हैं कुछ काम. तकिया हटा. काय काय माया का कुठला साईट होता आणि तू असं मागू जाऊ नको बाबा. अरे हे बघ काय त्यांनी पाठवलंय. फाटलेला कपडा पाठवलाय की मुद्दामून फाडून पाठवलाय माहिती नाही. हे भगवान. काय नाव काय होतं साईटचं. हे बघा म्हणून कधीच थर्ड ॲप पार्टीवरती विश्वास नाही ठेवायचा. आणि आता बँड होणारच ना बाबा. किती घाणेरडा प्रकार आहे हा. मला वाटतं मुद्दामून कापलेलं आहे. हे मुद्दामून कापून पाठवलंय आणि त्यांनी मला एक शिकवण दिली आहे की याच्या पुढे असा मूर्खपणा करू नका म्हणून. म्हणून मुद्दामून त्यांनी कापून पाठवलं की याच्या पुढे विचार करा, हजार वेळा विचार करा थर्ड पार्टी ॲपवरून कपडे मागवताना. म्हणजे याच्यामधला एकही कपडा कामाचा नाही आहे आणि माझे हजार रुपये जे आहेत ते पाण्यामध्ये. त्याची बीक आहे माझ्याकडे. अगोदर तू हँडवॉश करून ये आणि हे सर्व पिशवीत टाकून बाहेर ठेव. नाही पाहिजे मला काय पण घरी. बाहेर म्हणजे अशा बाहेर किती फ्रॉड चाललंय बाबा. आता करणार मी जास्त विचार करणार आता. कोणत्याही थर्ड पार्टी कडून कपडे नका मागू. जो ट्रस्टेबल ब्रँड असेल किंवा साईट असेल त्याच्याकडूनच काहीही तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर मागवा. आता हा ऑनलाईन स्कॅमर झाला माझ्याबरोबर एक प्रकारचा. अरे त्याची लिंक आहे माझ्याकडे पण ती लिंक
किंवा तो ॲड्रेस जो आहे लिंकवरचा तो खरा आहे खोटा आहे हे पण नाही समजू शकत ना. बघू आपण एक्सचेंजला टाकू. पण त्याच्यामध्ये एक्सचेंजचं ऑप्शन तरी असलं पाहिजे. बघू तरी. आता तर काय शॉपिंग तर झालंय आपली. नो कमेंट्स. कमेंट्स नाही आता मोबाईल खाली ठेवल्यावर कमेंट्स हे असंच गुंडाळते आणि बाहेर ठेवते. हो हो ठेव ठेव आपल्याला काय रिटर्न पण नाही पाहिजे डाऊन जाऊ दे बाहेर ठेव. काहीतरी आलं असेल यार आणि ते कुर्तीस किती सुंदर होत्या. कुर्ती सॉरी कुर्ती नाही सूट्स किती सुंदर होते माहितीये. ठीक आहे मी हातून येते तुम्हाला थोड्या वेळात. आता याला काय म्हणावं मला समजत नाही आहे. हात स्वच्छ धुवून आले आहे हात. पण हे लोक असं चीट का करतात. का करत असतील मनोज लोक चीट असं. बिझनेस बिझनेस इट्स बिझनेस दिस इज बिझनेस. तुझी काही टिप्पणी आहे. सिरियसली थर्ड पार्टीकडून कधीच नाही मागवायची वस्तू कोणतीही असू दे. मग ती हाऊस होल्ड असू दे किंवा इतर काही असू दे काहीच नाही मागवायचं. काहीच 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 नाही मागवायचं. आणि मी एवढी एक्साइटेड होते ना. मी वेगळे लावले पूर्ण ट्रायपॉड सेट केला मनोजला बसवलं व्यवस्थित शूट करायला आणि हे असं शूट झालं. सो एक एक्सपिरियन्स मिळाला. पण काय करू शकतो ना आता. हा व्हिडिओ मी मुद्दामून टाकेल कारण की लोकांनी बघावा आणि त्यातून एक शिकवण घ्यावी. मला शिकवण मिळालेली आहे लोकांनी घ्यावी. मला ओरडा भेटला तरी चालेल पण लोकांनी यातून शिकवण घ्यावी. कधीही असं फसू नये आणि प्लीज कोणाला फसवू नका. लोकांचे पैसे असेच काही झाडावर टाकलेले नसतात. मेहनतीचे पैसे असतात ते. सो या तुम्हीही काळजी घ्या आणि मी यापूर्वी नाही घेतली पण यापुढे काळजी घेईल. आणि माझं असं होतं चला मला रक्षाबंधनसाठी एक ड्रेस आला अजून दोन ड्रेस होते आणि ते सुंदर होते. मी टाकेल या व्हिडिओमध्ये ते ड्रेस कसे होते. एवढे सुंदर होते आणि ते हजारला होते. तर मला असं वाटलं की क्वालिटी ड्रेसची क्वालिटी मे बी कपड्यांची क्वालिटी तेवढी नसेल पण ड्रेस येतील. आणि जेव्हा ओपन केलं तेव्हा फलतच काहीतरी निघालं. जाऊ द्या काय करू शकतो आता. असं याच्या पुढे काळजी मी घेईल तुम्हीही घ्या. सो मला वाटतं हा व्लॉग जो आहे खूप असा एक्साइटमेंटनी चालू केला होता मी बनवण्यासाठी पण हा व्लॉगचा एंड असा होईल मला माहिती नव्हतं. एनिवेज हा व्लॉग जो आहे मी इथेच एंड करते आणि तुम्हाला भेटते नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.